आता सगळीकडेच निवडणुकांचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे. त्यात काहीच रस नसतानाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या हौशी उमेदवारांची संख्या ही काही कमी नसते. निवडणूक लढवण्याकडे काहीच गांभीर्यानं न पाहणाऱ्या अशा हौशानौशा उमेदवारांना यापासून लांब ठेवण्यासाठी आता उत्तर प्रदेश काँग्रेसने एक अनोखी शक्कल लढवली आहे. नमस्कार, मी भाग्यश्री कोनार्डे आणि थोडक्यातमध्ये आपलं स्वागत आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात आत्तापासूनच उत्तर प्रदेशचं राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असताना उत्तर प्रदेश काँग्रेसकडून एक आदेश काढण्यात आलाय. आता विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर इच्छुक उमेदवारांना 11,000 रुपये भरावे लागणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची 2 दिवसांची मंथन परिषद घेतली. त्यांनी पक्षपदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांचं मनोबल वाढवण्यावरही भर दिला आणि मग त्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले. पण आता ज्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरायचा आहे त्यांना जिल्हा किंवा राज्य पातळीवरील अधिकृत व्यक्तीकडे अर्ज सादर करताना 11,000 रुपये भरावा लागणार असल्याचा आदेश प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी जारी केलाय. 11,000 रुपयांची ही रक्कम RTGS, डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर या अशा माध्यमातून जमा केली जाणार आहे. आणि इतकंच नाही तर या रकमेची पावतीही दिली जाणार आहे. 25 सप्टेंबर ही रक्कम भरण्याची शेवटची तारीख असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर ही रक्कम सहयोग निधी म्हणून जमा केली जाणार आहे. 2017 विधानसभा निवडणुकीत 403 जागा होत्या. एवढ्या जागा असूनही काँग्रेसला जेमतेम 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी कठोर मेहनत घेतली जाते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदारपणे तयारीला लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात निवडणूक प्रक्रिया सुधारावी आणि उमेदवारांची निवड निश्चित करण्यासाठी प्रदेश काँग्रेस समितीने इच्छुक उमेदवारांकडून ही अर्जाची रक्कम गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार निवड प्रक्रियेत निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी काही रस नसलेले लोकही येतात आणि या अशा लोकांमुळे विनाकारणच अडचणी निर्माण होतात. सगळे विरोधी पक्ष डिपॉझिट म्हणून भरमसाठ रक्कम पक्षाच्या खात्यात भरायला सांगतात तर काही जण तिकीट वाटपासाठी व्यक्तिशाही आमाप पैसे मागतात. कुठेतरी हे थांबावं आणि निवडणूक प्रक्रिया ही सुधारावी यामुळे प्रदेश काँग्रेस समितीने हा आदेश जारी केला आहे.